या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन शेजारील संघांची ग्रंथिका ही जुळली जाते. एका बाजूला बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला रुची स्पोर्ट्स मळेवार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरव नाईक सज्ज. पहिला चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवला जातोय. बॉलर बॅक ठावी पद्धतीचा फटका फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण ठाव घेण्याचा कोणताही प्रश्न नाही व फलंदाज सागर याच्या करवी निर्धाव चेंडू हा टोलविला जातोय. सौरव नाईक पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं आकृत्या पथा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका डी पॉईंटवर या ठिकाणी चेंडूचा प्रवास. दाजी धुरत चेंडूच्या मागे जोपर्यंत चेंडू अडवतोय दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते व या दोन धावेने सागर स्वतःचं व रुची स्पोर्ट्स मळेवार क्रिकेट संघाचं खातं हे निश्चितपणे या ठिकाणी खोलतोय. निर्धारित 7 षटकांचा सामना. पहिली दोन षटकं ही पॉवर प्लेची. पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर दोन धावा. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरव नाईक सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा उजव्या इशीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही आज समांतर होत आहेत. अनुभवी पंच अभितळेकर यांचे वाईटचा इशारा येतोय. पहिली अवांतर धाव ही निघते व एका अवांतर धावेच्या मदतीनं तीन धावा धावफलकावर ह्या झळकलेल्या आपण पाहतोय. खेळ समाप्त होतोय तो दोन चेंडूंचा खेळ समाप्त. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात सुरेख असा फटका स्क्वेअर कटचा चेंडूचा प्रवास दीप पॉइंटला फेक सरळ नॉनस्ट्राइक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करणारी होते व या थेट अशा फेकीनं या ठिकाणी बहुधा प्रवीण कुबलच्या बॅकफुटला जात या ठिकाणी फटका स्क्वेअर कटचा टोलवला होता. फटका सरळ डीप पॉइंट क्षेत्रात गेला होता. पॉइंट सर्कलवर क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू प्रवीण कुबल चेंडू अडवतोय. चेंडू अडवता क्षणी झटपट नॉनस्ट्राइक यांच्या यष्ट्यांचा वेध घेतोय आणि जोपर्यंत चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला तोपर्यंत फलंदाज आपलं उद्दिष्ट गाठण्यापासून दूर राहतोय. याचाच अर्थ पहिला हादरा बसतोय तो रुची स्पोर्ट्स मळेवार क्रिकेट संघाला. एक गडीबात तीन धावा धाव फलकावर नवीन फलंदाज नेहाल उक्षेकर याची वर्णी लागते मैदानावर सागर याची जागा घेण्यासाठी व फलंदाज या ठिकाणी अनुज पारसेकर याला साथ देण्यासाठी. एक गरिबात तीन धावा क्षेत्ररक्षक रुरचना केवळ दोन क्षेत्ररक्षक 30 या पलीकडे आपण पाहू शकतो. सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून आणि या क्षेत्ररक्षक रुरचनेसह गोलंदाजी मारला या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाज सौरव नाईक. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखल्या असा फटका चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. या धावातील पहिला चौकार या ठिकाणी फलंदाज अक्षय याच्या माध्यमातून निघतोय व या चार धावांनी धावफलक वाढतोय निश्चितपणे तो 7 धावांवर. अनुज डिझे अनुज नावाचा फलंदाज या ठिकाणी चौकार टोलवतोय व स्वतःचं खातं हे खोलतोय. यावेळी फटका फसतोय चेंडू हवेत राहतोय. बहुधा सेफ हँड म्हणून ओळखला जाणारा लतेश साळगावकर. एकंदरीत या ठिकाणी या सामन्यातील पहिला व या संपूर्ण स्पर्धेतील पाचवा झेल हा टिपतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एका चौकारच्या सहाय्यानं अनुज पारसेकरची चार धावांची खेळी ही समाप्त होत दुसरा हादरा बसतोय तो रुची स्पोर्ट्स मळेवार क्रिकेट संघाला. धावसंख्या धावफलकावर 5 चेंडूंच्या सांगतेकरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा अर्थातच बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाचा. त्यांच्या गोलंदाजीचा हुकुमी एक्का म्हणून संबोधण्यात आलेला सौरव नाईक या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय व आपल्या पहिल्या षटकात तो दोन हादरे अर्थात एक धावचितच्या स्वरूपात तर दुसरा गडी हा झेलचितच्या स्वरूपात बाद केल्यानंतर नवीन फलंदाज देवेश याची वर्णी ही मैदानावर लागते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावर. परत्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. यावेळी मात्र सन्मान देणारा फटका बॉलर बॅक ठाऊ पद्धतीचा. स्वतः गोलंदाज सौरव चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. निर्धाव चेंडू अखेर या ठिकाणी डावातील पहिलं षटक हे बघता बघता संपुष्टात येते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या सांगतेकरी 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात रुची स्पोर्ट्स मळेवार संघ. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 7-2 मोबदल्यात. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रवीण कुबल याची वर्णी लागते. डावातील दुसरे षटक व वैयक्तिक कोटातील पहिले षटक फेकण्यासाठी कॉमेंट बॉक्स एंडकडनं समोर आहे तो नेहल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज देवेश. पहिल्या चेंडूवर बहारदार असा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं घडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. अक्षय घाटवळ आपल्या स्क्रीनवर दिसतोय. क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती करण्याचा तो पवित्रा घेतोय. व केवळ एकेरी धावीवर या ठिकाणी समाधान मानावं लागते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज निहाल याला ज्या एकेरी धावीने धावफलक बदलतोय तो 8 दोन गडी बाद 8 गोलंदाजी मार्फत या ठिकाणी गोलंदाज प्रवीण कुबल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो देवेश स्ट्राईकला. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फटका टोलवला जातोय. यावेळी फटका मात्र रोहन लोणेला चकवतोय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहनला चकवत चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. व पहिला चौकार या ठिकाणी देवेश याच्या खाती प्राप्त होत दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय धावफलक. तो रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाचा 12-2 मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूला मोठ्या फटक्यात परावर्तित केलं होतंय आणि रोहन लोणेकडनं या ठिकाणी चेंडू काहीसा चकतोय. व पर्यायानं सीमारेषेच्या पलीकडे 4 तो विसावतोय. परत प्रवीण कुबल सज्ज. यॉर्करलेन पदेचा चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास मिडॉनला. मिडऑफवरनं रोहन लोणे झपकन चित्त्याच्या चपळाईतनं येतोय. आपल्याकडनं चूक होणार नाही याची दक्षता घेतोय. एकेरी धावीवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावीने सांघिक धावफलक 13 दुसरं षटक प्रगतीपथावर 2 मोबदल्यात. 2-13 गोलंदाज प्रवीण कुबल आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज. उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी जखडून ठेवणारा चेंडू फलंदाज नेहल याला पुरेपूर चकला जातोय तो नेहल उपशेकर. बाकीचे सोपस्कार गोपाळ पटा पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. 13-2 मोबदल्यात. डावातील या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रवीण कुबल पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करताना दिसतोय. रिव्हर्स स्वीपचा इरादा सफल ठरतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, मात्र सचिन टाकर हा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. धाव घेण्याचे इरादे दोन्ही फलंदाजांचे, त्या इरादाना कुठेतरी संपुष्टात आणतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 13 धावफलकावर 2 मोबदल्यात. डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर बहुधा आपल्या पहिल्या षटकाच्या सांगितीसाठी गोलंदाजी मार्फत राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं प्रवीण कुबल हा गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू खराब असा चेंडू बीमर पद्धतीचा म्हणजे शरीरवेधी चेंडू. नो बॉल दंडात्मक इशारा पंचांकडनं. त्यावर एक बहारदार फटका 6 म्हणजे तब्बल 7 योगदान रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाला. शरीरवेधी गोलंदाजी केल्याने या ठिकाणी नो बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवीण कुबलवर फ्री हिटची संधी या चेंडूवर असेल. मनाजोगा आपला मनसुबा पूर्ण करणारा फटका टोलविण्याची सुसंधी प्राप्त झालेली असेल. ते अर्थातच तावखुऱ्याचा फलंदाज नेहल याला 20 या धावफलकावर. तिसऱ्या पंचांची जरूर मदत घेतली होती, मात्र निश्चितपणे चेंडू शरीरवेधी होता यावर शिक्कामोर्तब होतोय. कारण ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय शरीराच्या वर या ठिकाणी फलंदाजला अडचणीत आणणारा असा चेंडू आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा पंचांकडनं. 20-2 मोबदल्यात. षटकाची सांगता करण्यासाठी प्रवीण कुबल हा सज्ज. समोर आहे तो फलंदाज निहाल. फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. लेमन कट पद्धतीच्या फटक्यामध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेगला मार्गक्रमण करतोय. निर्धाव चेंडू गणला गेल्यानंतर या ठिकाणी 2 खेळ पूर्णत्वास येतोय. व 2 सांगतेकरीस प्रतिषटकामागे 10 धावगतीनं रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघ पॉवर प्लेमध्ये 20 धावफलकावर झळकवतोय. मात्र या 20 त्यांचे आघाडीचे 2 फलंदाज हे तंबूत किंडल बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 गेल्या 2 मोरजिमच्या या भव्य दिव्य मैदानावर सन्माननीय मंदारजी मोहन पोके यांच्या या ठिकाणी पुढाकारातनं त्यांच्या आधिपत्याखाली ही स्पर्धे या ठिकाणी भरवली जाते. 2 खेळ समाप्त. 20 धावफलकावर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज निखिल नामक गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजची मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निखिल हा सज्ज. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका टोलवला जातोय. व बघता बघता चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 जात देवेशच्या माध्यमातून निघतोय तो दुसरा चौकार. व या 4 धावफलक पुढे सरकतोय निश्चितपणे 24 तोडफोड फटकेबाजी आवश्यक आणि ती तोडफोड फटकेबाजी साकारण्याच्या प्रयत्नात रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाचे फलंदाज हे आक्रमक होताना मैदानावर आपण अनुभवतोय.
24 धावा धावफलकावर 2 कड्यांच्या मोबदल्यात देवेश स्ट्राईकला सामना करेल निखिलच्या गोलंदाजीचा. आकृतापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू यावेळी मोठा फटका न टोला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला टोलवला जातोय. प्रवीण कुबलकरना क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती जोपर्यंत होते एकेर धावेने सांघिक पावशतक म्हणजे 25 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण मळेवाड संघाच्या पाहतोय. योजनाबद्ध शिस्तबद्ध खेळ मळेवाड संघाकडनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये साकारला हा जातोय. मुरजीमच्या मैदानावर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायचा आहे जेल टिपतोय की नाही तो लतेश साळगावकर. या संपूर्ण स्पर्धेतील तब्बल 6वा जेल लतेश साळगावकर या ठिकाणी टिपतोय व सेफ हँड्स ऑफ सिंधुदुर्ग म्हणून आपली ओळख ती ओळख तो अधोरेखित ठेवताना महत्वपूर्ण फलंदाज निहाल उक्षेकरला माघारी जावं लागतंय. तिसऱ्या कड्याच्या स्वरूपात 25 धावा या धावफलकावर डीजे. तोच यशाने प्रेरित होऊन परत एकदा गोलंदाजी मार्कवर निखिल गोलंदाजी ला सज्ज होतोय. समोर आहे तो सागर थोरे. यावेळी हलकेच चेंडू टोलावला जातोय. चेंडू टोलावता क्षणी एकेर धाव घेण्याचा इरादा चेंडूचा प्रवास गोलंदाजीच्या दिशेनं होतोय. बॅकअप रोहन लोणे याच्या माध्यमातनं त्यामुळे केवळ एकेर धावीवर समाधानी मानावं लागतंय. ज्या एकेर धावीने धावफलक बदलतोय 26 धावा 3rd षटक हे प्रगतीपथावर. 26 धावा 3 कड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 7 षटकांचा सामना. 7 षटकांच्या सामन्यातील 3rd षटक प्रगतीपथावर. देवेश 10 धावांवर 2 चौकारांच्या सहाय्यानं गोलंदाजी मार्कवर तैनात असलेल्या निखिलच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी हा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा हा केला जातोय. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर एक दिलखुलासपणे फटका टोलवला जातोय. प्रयत्न अपुरे पडतायत. डीप लॉंग ऑनला झेलात चेंडू परावर्तित होतोय व बराच वेळ या ठिकाणी मैदानावर ठाम मांडणारा 2 चौकारांच्या सहाय्यानं 10 धावांचा योगदान देणारा देवेशही चौथ्या कड्याची शिकार होत निखिलच्या गोलंदाजीवर रोहन लोणे याच्या करवी झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. 26 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यात डीजे. सव्वीस धावा मात्र 4 खंदेवीर हे तंबूत परतलेले आपण पाहतोय. नवीन फलंदाज हर्ष मैदानावर येतोय. आल्या पावली हर्षला माघारी जावं लागतंय कारण निखिलच्या गोलंदाजीवर उडालेला झेल यष्टीरक्षक गोपाळ भटात टिपतोय. 3 षटकांमध्ये निम्मा संघ हा अवघ्या 26 धावांवर रुची स्पोर्ट्स मळेवाड संघाचा तंबूमध्ये परततोय. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गोपाळ भटाचा हा यशस्वीतेत वळताना आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावर 3 षटकांचा समाप्त. स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार स्पर्धेच्या प्रथेनुसार एकंदरीत 4th षटक हे या ठिकाणी पिंक बॉल षटक या ठिकाणी म्हणून ओळखलं जाणारं षटक हे 7 देतंय. नवीन फलंदाज लक्ष्मण याची पावलं धीम्या गतीनं मैदानावर जात आहेत. सागर धुरला 7 देण्यासाठी तो या ठिकाणी मैदानावर येतोय आणि पिंक बॉलच्या षटकाचा कशारीतनं तो सामना करेल हे चित्र थोड्याच वेळा स्पष्ट होईल. 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा असा डाव काहीसा कोलमोडतोय. रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पिंक बॉल षटक फेकण्यासाठी या ठिकाणी परत एकदा गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. कल्पक नेतृत्वाला निश्चितपणे दाद दिली पाहिजे ती गोपाळ भटाच्या. यावेळी चेंडू सुपूर्ण केला जातोय तो अक्षय खाटवळे याच्या हाती म्हणजे धीम्या गतीनं या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या हाती हे षटक सुपूर्ण करावं असा काहीसा निर्णय घेतला जातोय तो गोपाळकडनं. अक्षय खाटवळ गोलंदाजीवर सज्ज. पहिला चेंडू धीम्या गतीनं काहीसा लेग ब्रेक पद्धतीचा वळसा घेणारा आणि या लेग ब्रेक पद्धतीच्या वळसा घेणाऱ्या चेंडूचा पूर्णपणे अंदाज घेण्यास फलंदाज चकतोय तो सागर धुरी. चेंडू निर्धाव कंडला जातोय. 26 धावा धावफलकावर 5 कड्यांच्या मोबदल्यात. पदाक्षय सज्ज. आकुंटप्प्याचा चेंडू यावेळी मात्र खराब असा चेंडू व या खराब चेंडूला परावर्तित एका मोठ्या फटक्यात करत षटकाराची नोंद साखर याच्या माध्यमातून होते व या 6 धावांनी धावफलक बदलतोय. 32 धावांवर 4th षटक हे प्रगतीपथावर.
पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा वळसा घेणारा, तर दुसऱ्याच पद्धतीत दुसरा चेंडू हा आखूड टप्प्याचा या ठिकाणी गणला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी बॅकफूटला येत, बॅकफूट पंचा सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकारासाठी. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सलगच्या दोन चेंडूंवर दोन कलात्मक फटके सागर तोलवतोय. धाव फलकाला काहीशी तो गती देतोय व पिंक बॉल षटकामध्ये धावांचा पाऊस अपेक्षित. त्यात 10 धावा सुरुवातीच्या 3 चेंडूंवर आलेल्या आपण अनुभवतोय. गोलंदाज अक्षय घाटवळ गोलंदाजी मार्कवर सज्ज, 36 धावा 5 कड्यांच्या मोबदल्यात. परत अक्षय घाटवळ सज्ज, यावेळी वेगवान असा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं टोलावला गेला. मिग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी रोहन लोणे पूर्णपणे चकतोय. चेंडूचा प्रवास सिमर्सच्या पलीकडे जातोय. महागडी अशी या ठिकाणी गोलंदाजी ठरली होती, मात्र बहुधा फटका टोलवताना हीच विकेट फलंदाज या ठिकाणी झालाय असं चित्र या ठिकाणी व्यक्त होतंय. मैदानापासून बऱ्याच दूरवर असल्याने नेमकं काय घडलंय याचा अंदाज येऊ शकत नाही. चेंडूने जरूर प्रवास चौकारासाठी केला होता, मात्र तत्पूर्वी हिट विकेट फलंदाज होतोय आणि दुर्दैवरित्या सागर धुरीला एक षटकार एक चौकार यांच्या मदतीनं वैयक्तिक 11 धावांवर सांघिक 36 या धावसंख्येवर माघारी. हे परतावं लागतंय 6व्या कड्याच्या स्वरूपात. धावफलकावर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या आपल्या फटकेबाजीची चुरूक दर्शवताना षटकार टोलवतोय तो रोहित नामक फलंदाज. षटकारानं या ठिकाणी अक्षय घाटवळचं तो स्वागत करतोय व या 6 धावांनी धावफलक बदलतोय. निश्चितपणे तो 42 धावांवर. धावफलकावर परत एकदा अक्षय घाटवळ सज्ज. इनसाइड आउट पद्धतीनं एक बहारदार फटका टोलवला जातोय तो षटकारासाठी. अक्षय घाटवळच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तब्बल 3 खणखणी षटकार व 1 चौकार यांच्या सहाय्यानं 22 धावा निघतायत. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. 4 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 48. धावांचा वेग बऱ्यापैकी राखलाय. 4 गडी बाद झालेत. उर्वरित 3 षटकांमध्ये आघाडीच्या केलेल्या फलंदाजांची चूक हे मधल्या फळीतील फलंदाज भरून काढत. रोहित व लक्ष्मण हे फलंदाज डाव सावरत आहेत की नाही, की राहिलेल्या 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंवर एक लयबद्ध गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहू शकतोय की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व यानंतरच्या 3 षटकात काय घडेल काय बघेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर येत आमचे सहकारी आमचे मित्र अशोक नाईक. तोपर्यंत काही क्षणापूर्ती या मैदानावर मी आपली रजा घेतोय. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा 48 धावा धावफलकावर. ऑन हॅट्रिक गेंदबाज निखिल गावडे खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए. थैंक यू समीर. 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद 48 रन 12 रन के साथ रन बनाती हुई मैदान पर रुचि स्पोर्ट्स बड़ेवाड़ क्रिकेट टीम. बहुत अच्छी गेंद इस बार हल्के से खेला, गली की तरफ एक सिंगल बनेगा. फील्डर जब तक गेंद को उठाते, सचिन टाकर गेंद को फील्ड करते तब तक 1 रन के साथ स्कोर पहुंचा 49 रनों पर. दोनों टीम बिल्कुल अगल बगल के पड़ोसी पड़ोसी टीम है, लेकिन अगर मैदान की मैं रनों की बात करूंगा तो प्रशांत एक कम से कम 80-85 का टोटल बनाना पड़ेगा. मजा आ जाएगा इस मैच में 80-85 रन अगर बने स्कोर बोर्ड पर. बैकफुट पर पुल करना चाहते थे, बल्ले पर लगी लेकिन अधूरी, हिस्सा पैड पर लगे और गोपाल वटा गेंद को उठाते फील्ड करते और निखिल गावड़े एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. बहुत अच्छी गेंदबाजी रही. जो पिछला ओवर रहा उस ओवर में 6 रन दिए थे, 3 विकेट चटकाए थे. एक अच्छा कमबैक बड़े दिनों के बाद टीम के साथ एक बार फिर से जुड़ चुके हैं, खेल रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस बार हवा में खेल बैठे, देखना होगा मिड विकेट पर क्या गेंद निकलेगी सीमा रेखा से. जी बिल्कुल, डीप मिड विकेट कर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर और रुचि स्पोर्ट बड़ेवाड़ क्रिकेट टीम के इसी के साथ 50 रन पूरे होते हुए टोटल 55 रन 55 लॉस ऑफ 6 विकेट. पचपन रन 6 विकेट के नुकसान पर. और इस बार ऑनसाइड पर फिर से खेला
और जब तक फील्डर आते गेंद को उठाते, देख लो का पहला रन बड़ी तेजी के साथ लिया था, लेकिन जैसे देखा बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद फील्ड हो रही है और एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, खुद का दूसरा और टीम का पांचवा। आने वाले दो ओवर का अभी भी खेल बाकी है और दोनों बल्लेबाज खास करके रोहित अब तक 3 छक्के लगा चुके हैं 19 पर खुद के व्यक्तिगत। अच्छा शॉट इस बार ऑफ साइड पर, एक अच्छा ऑफ ड्राइव लॉन्ग अप बाउंड्री पर, फील्डर तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते और फिर से एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। टॉस जीता पहले गेंदबाजी का फैसला बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम, इससे पहले मैच को एक बिल्कुल एकतरफी मुकाबला जीत चुकी है और सामने रुचि स्पोर्ट वो भी एक मैच को जीत चुके। बैकफुट पर इस बार बाहरी किनारा लेते हुए और देखना का जब तक फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ खेल 5 ओवर का टोटल समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद स्कोर 58-58 रन 6 विकेट के नुकसान पर। आज मैदान पर सौरभ नाइक के भाई वो भी मैच को देखने के लिए आ चुके, सिद्धार्थ नाइक उर्फ सिद्धू, उन्हीं के साथ विवेक नाइक उर्फ गोटू, वो भी इस मैदान पर मैच को देखने के लिए आपका स्वागत है। देखने का गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, कमेंट्री बॉक्स की ओर से प्रवीण कुबल दिखाई दे रहे हैं। 5 ओवर 2 ओवर यानी 12 गेंदों का खेल बाकी है, अच्छा विकेट है और इस विकेट पर देखना होगा रुचि स्पोर्ट्स शायद जरूर कोशिश करेगी समीर 175 के आसपास जाने के, एक अच्छा टोटल होगा मैच का 80-75 का टोटल, एक बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा और उसके बाद जो जीतेगा वो खेलेगा राष्ट्रोली राकणेश्वर अस्नोडा क्रिकेट टीम के साथ जो क्वार्टर फाइनल का मैच होगा। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी और प्रवीण कुबल अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट अगली गेंद लेकर, और इस बार ऑफसाइड पर बहुत ही बेहतरीन शॉट डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर है गेंद के पीछे और उतनी शानदार फील्डिंग, बहुत बेहतरीन फील्डिंग इस बार। 2 रन बचाए, लतेश सालगांवकर हमेशा की तरह बिल्कुल लंबी दौड़ लगाते हुए गेंद को उठाया फील्ड किया और जो 4 रन के लिए लगभग निकल रही थी गेंद वहीं पर 2 रन बनते हुए स्कोर के खाते में। साठ पर पहुंचा टोटल स्कोर 6 विकेट के नुकसान पर, 60 रन 6 विकेट पर। रोहित और रोहित के साथ लक्ष्मण ये जोड़ी है मैदान पर और प्रवीण कुबल अपने बॉलिंग मार्ग पर। बहुत अच्छी गेंद इस बार, एक वाइड यॉर्कर ऑफ स्टंप को छोड़कर गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, विकेट कीपर के साथ एक स्लिप पर फील्डर, एक गली पर एक कवर पॉइंट, एक लॉन्ग अप पर ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर, एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग।
के लिए जानकारी, बीच में थोड़ी सी बिजली की जो कि कटौती हो चुकी थी और बिजली गुम होने के कारण आप बिल्कुल ये मैच बीच में आप नहीं देख सकते थे, नहीं कमेंट्री सुन सकते थे। तो इसी बात एक बार फिर से हम आपके साथ जुड़ चुके हैं। सफलता मिलती हुई और एक बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम, देवीदास कुबल इस अंतिम ओवर में गेंदबाजी कर रहे हैं और टोटल स्कोर हो चुका है 75 लॉस ऑफ 8 विकेट, 75 रन 8 विकेट पर। अच्छी लाइन पर गेंदबाजी, बिल्कुल ऑफ स्टंप पर, ऑन साइड पर लगातार कोशिश हो रही है बड़े शॉट के लिए। क्या एक दूसरा शॉट के साथ हम चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स में, 80 के आसपास जाएगी ये टीम। इस बार सामने खेला, इस बार देख रहा होगा एक सिंगल तो बनेगा स्कोर के खाते में, और जब तक लॉन्ग अप पर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा 76 लॉस ऑफ 8 विकेट, 76 रन 8 विकेट पर। आखिरी ओवर यानी सातवां ओवर मैच का जारी। ये बेहतरीन शॉट, लेकिन सामने बिल्कुल फील्डर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और एक सफलता मिलती हुई रोहन लोने लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और नौवां विकेट चला गया मैदान पर। आखिरी जोड़ी बल्लेबाजी की रुचि स्पोर्ट्स बड़ेवाड़ क्रिकेट टीम की। आखिरी जोड़ी और नए बल्लेबाज भूषण, हल्के से गेंद को खेला, इस बार ऑन साइड पर शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। और इस एक रन के साथ टोटल सात ओवर का खेल समाप्त हुआ और सातवें ओवर के साथ टोटल 77 और टारगेट है मैच को जीतने के लिए 78, 78 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी रही निखिल गावड़े की, जो तीसरा ओवर रहा, 6 रन दिए और 3 विकेट चटकाए निखिल गावड़े ने।
मैदान पर आ चुके हैं गोपाल भट्टा और गोपाल भट्टा के साथ लतेश सलगावकर। टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 78, सात ओवर का मैच है, 78 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए। और पावर प्ले में सामने से पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए अनुज पारसेकर पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए। किस तरह से देखना होगा, मुकाबला समाप्त होता है, जो जीतेगा आने वाला मैच, जो अगला मैच होगा क्वार्टर फाइनल का मुकाबला राष्ट्रोली राकनेश्वर अस्नोडा क्रिकेट टीम के साथ जो क्वार्टर फाइनल का मुकाबला होगा मैदान पर। पहली गेंद इस बार बाहरी किनारा फील्डर है स्लिप पर मौजूद और पहली गेंद पर एक बड़ा धक्का लगता हुआ गोपाल भट्टा शून्य पर वापस पहली गेंद पर। डीजे बिल्कुल बड़ी मछली जाल में पहली गेंद पर और अब बिल्कुल मजा आ जाएगा इस मैदान पर। 78 का टारगेट है, सामने पहला विकेट मिल चुका है तो हौसले बुलंद हो चुके टीम के और क्यों ना होगे, जो कि पिछले मैच में एक धुआंधार बल्लेबाजी की थी गोपाल भट्टा ने 73 रनों की और वही बल्लेबाज शून्य पर। अनुज पारसेकर अपने बॉलिंग मार पर और स्ट्राइक पर नए बल्लेबाज रोहन लोढ़े सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। ओ, फिर से हवा में गेंद निकली गली पर फील्डर और बैक टू बैक दूसरा धक्का लगता हुआ शायद ये क्या शॉट खेला कुछ पता भी नहीं चला रोहन लोढ़े मेरे ख्याल से डबल माइंडेड हो गए, पहले जो कि बैकफुट पर स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन हल्के से टैप किया और एक आसान सा मौका मिलता हुआ दूसरा विकेट चला गया। ऑन हैट्रिक पर गेंदबाज अनुज पारसेकर और न्यू बैटर लेफ्ट हैंडर बल्लेबाज सचिन टाकर मैदान पर कदम बढ़ाते हुए बल्लेबाजी करने के लिए। नाजुक शुरुआत मैदान पर बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम, जिस टीम ने पहले विकेट के लिए जो कि पिछले मैच में बड़ी साझेदारी बनाई थी बिल्कुल एकतरफी मैच को जीता था और वही टीम अब मात्र इस मैच में टारगेट 78 का सामने रुचि स्पोर्ट मलवाड़ क्रिकेट टीम और अपने बॉलिंग मार पर ऑन हैट्रिक गेंदबाजी के लिए अनुज पारसेकर। अच्छी गेंद इस बार ढीले हाथों से खेला मिड ऑन पर फील्डर लेकिन अपने क्रीज में सुरक्षित एक सिंगल। सचिन टाकर ने अपना और अपना अपने टीम का खाता खोला स्कोर 1 run 2 wicket के नुकसान पर। एक नाजुक शुरुआत मैदान पर लतेश सलगावकर पर बहुत दारमदार होगी इस मैदान पर इस मैच में क्योंकि पूरे टच में है पूरे लय में है अच्छी इनिंग खेली है पिछले मैच में और इस मैच में तो बिल्कुल खेलनी पड़ेगी एक और इनिंग। डिले हाथों से खेला कवर पर गेंद को एक सिंगल फिर से एक बार बहुत अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में दोनों बल्लेबाज एक सिंगल सिंगल के साथ 2 पर पहुंचा टोटल 2 wicket के नुकसान पर। पहला ओवर जारी है मैच का जो पावर प्ले का ओवर चलता हुआ। अमेय नाइक सुजीत राणे और अभिजीत तड़ेकर ये त्रिमूर्ति स्कोरिंग की जानकारी देते हुए गौरव चंद्र जी जिनको गुणी के नाम से ज्यादा जाना जाता है और कमेंट्री बॉक्स में समीर पांडे के साथ मैं अशोक नाइक आप सभी का एक बार फिर से स्वागत है। बेहतरीन शॉट मिड विकेट पर गेंद हवा में और कमाल की फील्डिंग डीप मिड विकेट पर एक बेहतरीन कैच और तीसरा धक्का लगता हुआ बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट टीम को।
और देखना होगा निखिल गावड़े किस तरह से बल्लेबाजी करते हैं। अच्छी गेंद इस बार गली पर, फील्डर एक सिंगल, थोड़ी सी मिसफील्डिंग, एक रन जरूर बना, अपना खाता खोला इस सिंगल के साथ। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, टारगेट है 78 का, 78 रनों का और स्कोर 3 रन 3 विकेट के नुकसान पर। सात ओवर, 6 ओवर का खेल बाकी है, लेकिन कहीं ना कहीं अगर रनों और गेंदों की बात छोड़ी जाए तो थोड़ा दबाव है मेरे ख्याल से। समीर जो विकेट खोई है तो मिडल ऑर्डर पर यह दबाव है, एक साझेदारी बनानी पड़ेगी इस मैच में मैच को आगे लेकर जाने के लिए, और खास करके वो जिम्मेदारी रहेगी लतेश सरगोकर पर जो बिल्कुल बड़ी इनिंग के लिए जाने जाते हैं। सामने निखिल गावड़े वो ज्यादा देर तक संयम के साथ नहीं रुक सकते, उनका जो शारीरिक बिल्कुल मानसिक जो कि एक बिल्कुल जो कि उनकी पहचान है वो है आक्रामक बल्लेबाजी की, तो वो ज्यादा डिफेंसिव क्रिकेट बहुत नहीं खेलते मैदान पर। देखना होगा कभी कभी अपनी टीम के साथ आपको बिल्कुल थोड़ा सा रुककर भी खेलना बहुत जरूरी होता है। क्या वो इनिंग खेलेंगे? और इसी बीच दूसरे ओवर की शुरुआत और बॉलिंग में आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए लक्ष्मण। स्कोर पहला ओवर 3 रन 3 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का दूसरा ओवर मैदान पर चलता हुआ, टॉस गेंद स्वीप किया इस बार मिड विकेट पर, कोई फील्डर मौजूद नहीं था और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे दी, शायद 2-4 अनुभव की बातें बिल्कुल कही होगी जो कि निखिल को, कि ऐसे विपरीत परिस्थितियों में किस तरह से आपको खेलना है। 4 रन मिले स्कोर के खाते में, पहला चौका निकला बांदेश्वर बांदा शिरोड़ा क्रिकेट टीम के साथ। एक लंबी बैटिंग लाइनअप समीर जरूर है, लेकिन साझेदारी बहुत जरूरी है। शॉर्ट पिच गेंद हटकर खेलाया, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं मिला। गली पर फील्डर एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। सामने 3 विकेट चटका चुके तो पूरे उत्साह के साथ हौसले के साथ, मालूम है गोपाल भट्टा का विकेट मिल चुका है, अगर लतेश का विकेट मिल गया तो ये 78 का टोटल एक 95 का भी बन सकता है मैदान पर सामने वाली टीम के लिए। बेहतरीन शॉट इस बार, व्हाट इज लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गजब का छक्का 6 रन के लिए। डीजे समय चर्चा करेंगे जो चैंपियन बन चुके और उसमें इस खिलाड़ी का भी बहुत अच्छा योगदान है, बल्लेबाजी हो फील्डिंग हो, इस खिलाड़ी का बहुत खासा योगदान है अपने टीम के साथ। सामने एक बार फिर से स्ट्राइक पर और अपने बॉलिंग बार पर लक्ष्मण, अच्छा क्रिकेट, एक बड़े शॉट के बाद सिंगल लेना चाहते थे शायद खतरा जी, बिल्कुल देखना होगा क्या हुआ वहां मैदान पर। सीधे डायरेक्ट हिट लग चुके, शायद थोड़ा सा कुछ ना कुछ मामला कर भी लग रहा है मैदान पर, देखना होगा क्या होता है। और टेनिस क्रिकेट के डॉट इनके साथ जो कि इशारा हो चुका है। रन के लिए आगे निकले थे, गली पर फील्ड हुई गेंद, सीधा डायरेक्टेड सीधा निशाना लगा, अब बिल्कुल दिल की धड़कन तो तेज हो चुकी है बांदेश्वर बांदा शिरोड़ा क्रिकेट टीम के खेमे में। देखा जा रहा है बिल्कुल क्या हुआ, थोड़ा सा वक्त जरूर ले रहे हैं क्योंकि मालूम है क्योंकि ये मैच का महत्वपूर्ण मैदान पर लतेश सालगांवकर का विकेट है, तो बिल्कुल देखा जा रहा है। ओ बिल्कुल सेफ है, बिल्कुल आखिर में बल्ला जमीन पर घसीटा था, बच गए वहां पर, लेकिन दाद देनी पड़ेगी, बहुत अच्छी फील्डिंग थी गली से सीधी,
लाइव पर आप रिप्ले में देख सकते हैं tenniscricket.in से जो दर्शक जुड़ चुके हैं किंडर बॉयज मोरजिम चैंप्स के साथ दोस्तों, तो आप रिप्ले जरूर देख सकते हैं लाइव प्रसारण के साथ। ओह ये गलत शॉट, क्या मौका बना, जी बिल्कुल, और इसी के साथ ये बड़ा विकेट, रुचि स्पोर्ट मलेवाड़ क्रिकेट टीम। लेग कटर गेंद थी, उछाल भी मिली, शायद लॉन्ग ऑन पर फील्डर मिड विकेट स्क्वायर लेग खाली था इसलिए पुल करना चाहते, लेकिन बल्ले पर ऊपर लगी, लेकिन कहीं ना कहीं गलत शॉट था लतेश साळगावकर का। एक बड़ा विकेट, चौथे विकेट का पतन हुआ मैदान पर, स्कोर 14 रन 4 विकेट के नुकसान पर, और न्यू बैटर मैदान पर सौरभ साळगावकर। अच्छा शॉट, एक सुंदर आते आते ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पर फील्डर, एक सिंगल खाता खोला इस एक रन के साथ, स्कोर पहुंचा 15 पर। पावर प्ले का खेल समाप्त हुआ और पावर प्ले में टारगेट है 78 का, दो ओवर का खेल, 15 रन 4 विकेट पर। गेंदबाजी में परिवर्तन, फील्डिंग में परिवर्तन, और कमेंट्री बॉक्स में आइए फिर बार फिर से जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर समीर पांडे के साथ। फलंदाजी करताना 70 धावा आणि त्या 77 धावांचं संरक्षण करताना जी आवश्यक बाब होती म्हणजे गोपाळ भटला लवकरात लवकर बाद करणं, पहिल्या चेंडूवर सफलता मिळते, त्यानंतर हराकिरी रोहनची, सचिनची, आणि त्यानंतर लतेश साळगावकरची चार खंदेवीर तंबूमध्ये परततायत व चार गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा असा डोलारा कोसळतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाचा 78 धावांचा पाठलाग करताना। गोलंदाजी मार्फत गोलंदाज सागर सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील या ठिकाणी पहिलं व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी। गोलंदाजी मार्फत सौरवचा फटका हवेमध्ये राहतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायचा आहे या ठिकाणी झेल होतोय की नाही ते, लॉंग ऑफला या ठिकाणी झेल उडालेला टिपला जातोय व निम्मा संघ बांदेश्वर बांदा शिरोडा संघाचा अवघ्या 14-15 धावात हा तंबूमध्ये परततोय। सौरव या ठिकाणी झेलची धावून मैदानाच्या बाहेर जातोय, एक संघ तो म्हणजे रिचू स्पोर्ट्स मळेवाड संघ व्यावसायिक स्पर्धेमध्ये बहुधा प्रथमतः एवढ्या मोठ्या रकमेच्या स्पर्धेत सहभाग दर्शवतोय आणि सहभाग दर्शवताना पहिल्या सामन्यात गोवा राज्यातील तगड्या संघाला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर नजीकच्या आपल्या परिचयाच्या अशा संघाविरुद्ध खेळताना तो बहारदार अशी कामगिरी करतोय। गोलंदाजी करताना खऱ्या अर्थानं मी म्हणेन ती कामगिरी काहीशी खालावली ती बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाची, कारण संधी होती, आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतले, त्यानंतर मात्र धावांचा या ठिकाणी रतीब घातला तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी रोहितनं 23 धावांचं योगदान, लक्ष्मणच्या 14 धावा, या दोन फलंदाजांच्या जोरावर 77 धावा आणि संरक्षण करताना गोलंदाजी अचूक टप्प्यावरचे नवीन फलंदाज अक्षय खाटवळ याची वर्णी मैदानावर लागते। ओव्हरपेच चेंडू यावेळी अक्षरच्या बॅट मधन फटका निघतोय, डग आउट मधन मी सेट होऊन आलोय, चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि आक्रमकता हेच माझ्या बचावाचं तंत्र आहे अथवा ठोस इशारा देत एक षटकार अक्षय याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र एका षटकारावर या ठिकाणी समाधान मानून अवलंबायचं नाही तर विजयश्री संपादन करायची असेल तर अक्षयला आपल्या गत्त आठवणींना उजाळा द्यावा लागेल, गत्त स्मृतींची आठवण करत या मैदानावर मळेवाड संघाविरुद्ध एक दर्जेदार खेळी अक्षयला ही साकारावी लागेल, कारण तेवढी क्षमता अक्षय घाटवळमध्ये ही ठासून भरली आहे। 21 धावा धाव फलकावर घरी बाद होत आहेत ते 5 गोलंदाजी मार्फत गोलंदाज सागर डावकुर हाताने सज्ज होतोय, आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका, चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात षटकारासाठी मार्गक्रमण करतोय व या 6 धावांनी सांघिक धाव फलक 27 असा धाव फलकावर या ठिकाणी परावर्तित झालेला आपण पाहतोय। 78 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही तब्बल 51 धावांची
नितांत गरज आहे ती बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला. अवघे 5 गडी तंबू मध्ये त्यांचे शेष. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. अक्षय घाटवर टोलवतोय. षटकारांची संभाव्य हॅट्रिक त्याला साथ देते. मात्र या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अक्षय घाटवर नक्की काय करतोय हे पाहायचंय. 27.5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्यांदा डावखुऱ्याचा गोलंदाज सागर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत येतो अक्षयसाठी. यावेळी मोठ्या फटक्याच्या मोहजालात अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. एक लालच दिलं होतं. मात्र या लालचेमध्ये न अडकता षटकारांची हॅट्रिक साध्य करण्याचा वैयक्तिक पराक्रम गाठण्याचा प्रयत्न न करता संघही ते जाणतोय तो अक्षय घाटवळ. एकेर धावेसाठी चेंडू टोलवतोय. ज्या एकेर धावेने धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती 28. तिसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर. 28.5 गड्यांच्या बदल्यात. मैदानावर स्ट्राईकला या ठिकाणी निखिल हा फलंदाज वैयक्तिक 6 धावांवर सागरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आखूर टप्प्याचा चेंडू हलकेच कट केला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थातच पहिल्या स्लिपमधील तैनात असलेल्या खेळाडूच्या दिशेनं. निर्धाव चेंडू गणला जातोय. एक मोठा फटका त्यानंतर निर्धाव चेंडू असा क्रम सुरू. सफलताप्राप्त गोलंदाज सागर आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो निखिल फलंदाज. 28 धाव फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू हा थर्डमॅनच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडतोय. चेंडूचा प्रवास बाईच्या स्वरूपात. 4 धावा. धावा कशाही येवत ज्या धावा येतील त्या धावा निश्चितपणे विजयासाठी हातभार लावणाऱ्या धावा ठरतील असा दृढ आत्मविश्वास अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाच्या गोटात. व या 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 32 धावांवर. तीन षटकांचा खेळ समाप्त. 32 धावा धावफलकावर. 14 षटक हे स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार स्पर्धेच्या प्रथेनुसार हे पिंक ओव्हर षटक म्हणून या ठिकाणी गणलं जातंय. खेंडीर बॉईज बोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय मंदार मोहन पोके यांच्या सुबक अशा संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा गेले 2 दिवस आजच्या 3 दिवशी आपण अनुभवतोय. आणि त्यांच्या संकल्पनेतनंच या संपूर्ण स्पर्धेतील 4 षटक हे पिंक ओव्हर षटक म्हणून या ठिकाणी गणलं जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4 षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. व या षटकामध्ये सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी तैनात राहिलेले आपण पाहतोय. 32 धावा धाव फलकावर. गाडी बाद होत आहेत ते 5.78 धावांचा पाठलाग करताना अजूनही या ठिकाणी 46 धावांची नितांत गरज बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला. 4 षटकांचा कोटा अजूनही शेष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पारसेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिल्या चेंडूवर अक्षयच्या माध्यमातून मोठा फटका निघतोय. षटकारानं पिंक ओव्हरची सुरुवात होते. दिमागदारित्या षटकार अक्षयकडनं नोंदवला जातोय. एकंदर या धावातील अक्षयचा निघतोय तो 3रा षटकार. व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो 38 धावांवर. अशा स्पर्धेच्या तोडफोड फटकेबाजीची नितांत गरज असेल. अजूनही 40 धावा साथ देत आहेत मैदानावर. चेंडू शेष ते म्हणजे 23 चेंडू 40 धावा. महत्वपूर्ण पिंक ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज ज्यानं आपल्या पहिल्या षटकात 3 हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिले होते. उत्साहानं तो गोलंदाजी करत होता. मात्र त्या उत्साहावर या ठिकाणी नैराश्येचा पाणी फेरताना अक्षय खाटवळ षटकारानं त्याचं स्वागत हे करतोय. 23 चेंडू 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज राईट अप ओव्हर द विकेट पद्धतीनं अक्षय घाटवळसाठी. ओव्हर पे चेंडू फटका निघतोय जमिनी लगत. यावेळी एकेर धावेच्या मोहजालात न अडकता चेंडू निर्धाव जाण्यावर धन्यता मानली जाते. काहीसा या ठिकाणी गती परिवर्तनाचा हा चेंडू होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि फटका मारण्याचा अंदाज हा चुकतोय. पहिल्यांदा अक्षय घाटवळ आपल्या स्क्रीनवर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो अनुज याची गोलंदाजी. अनुजचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा. यावेळी तगडा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. आक्रमक फटकेबाजी म्हणजे काय, विस्फोटक फटकेबाजी म्हणजे काय आणि संघ अडचणीत असताना संघासाठी तारण घेण्याची भूमिका नक्की काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना एक हाती खिंड अक्षय घाटवळ लढवताना दिसतोय. त्याच्या खेळीमुळे विजयाच्या काही प्रमाणात आशा पल्लवित होताना दिसत आहेत. त्या बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघासाठी 4 धावांनी धावफलक वाढतोय तो 42 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. परदा अनुज सज्ज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. 4 चेंडूंवर निघतायत तब्बल 14 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 46 धावांवर. म्हणजे अजूनही 32 धावांची आवश्यकता येऊन टेपते व 20 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 20 चेंडू 32 धावा
स्ट्राईकला या ठिकाणी अक्षय घाटवर 3 षटकार 2 चौकार यांच्या सहाय्यानं या ठिकाणी तोडफोड अशी खेळी करताना 27 धावांवर अबाधित खेळताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने त्याला समयोचित साथ देताना निखिल नामक खेळाडू दिसतोय तो मैदानावर. ओव्हरपे चेंडू, मोठा फटका, ज्यावेळी संपर्क झाला षटकाराचा शिक्का बसला होता. पंच औपचारिकता पूर्ण करतायत, अक्षयच्या माध्यमातून चौथा षटकार निघतोय, यावर शिक्कामोर्तब होतोय. या 6 धावांनी धावफलक वाढतोय, तो अर्धशतकाला गवसणी घालून 52 धावांवर. आता मात्र 26 धावांची गरज येऊन ठेपते. 19 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. अक्षय नावाचं वादळ मोरजिमच्या मैदानावर या ठिकाणी अक्षरशः घोंगावतोय आणि आपल्या चतुर्सूत्र फलंदाजीनं रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाच्या हरेक गोलंदाजाला नतमस्तक होण्यास या ठिकाणी हे प्रवृत्त केलं जात आहे. संघ अडचणीत असताना या ठिकाणी संकटमोचक खेळी ही अक्षय घाटवर साकारताना दिसतोय. 4 षटकार व 2 चौकार यांच्या सहाय्यानं मैदानावर. गोलंदाजी मार्कवर महागड्या ठरणारा गोलंदाज अनुज आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज. आतापर्यंत 20 धावा या षटकात अनुज पारसेकर हा गोलंदाज खर्च करतोय. याही वेळी अक्षयच्या माध्यमातून मोठा फटका निघतोय तो चौकारासाठी. 4 धावा निघताय, चौकारनं यशस्वी अशी सांगता होते. ती पिंक षटकाची 24 धावा वसूल करणारं रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाने सुरुवातीच्या 3 षटकात जरूर वर चष्मा राखला होता, मात्र त्या वर चष्म्याला कुठेतरी छेद लावणारं असं अनुजचं षटक तब्बल 24 धावा खर्च करणारं समाप्त होत आहे. 4 षटकांच्या सांगतेकरी धाव संख्या 56 धावा. आता 22 धावांची गरज येऊन ठेपते. 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. 4 षटकार व 3 चौकार यांच्या सहाय्यानं अक्षय घाटवळ या ठिकाणी एक अप्रतिम अशी खेळी साकारताना मैदानावर दिसतोय. ज्या अक्षय घाटवळनं या वर्षीच्या क्रिकेट मोसमात बेळगाव इथे झालेल्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक शतक झळकवण्याचा बहुमान पटकावला होता, तो अक्षय घाटवळ या महत्त्वपूर्ण क्षणी बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघासाठी हुकुमाचा एक्का म्हणून कामी येताना दिसतोय. मात्र अजूनही कार्य या ठिकाणी संपुष्टात आलं नाही, कारण संभाव्य 22 धावांचं उद्दिष्ट तुम्हाला साथ देत आहे आणि ते उद्दिष्ट पार करण्यासाठी अक्षय घाटवळला शेवटपर्यंत थांबणं ही काळाची बाब असेल बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघाला, एवढं मात्र नक्की. 4 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण हा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. समोर आहे तो निखिल नामक फलंदाज. फुलटॉस मध्येचा चेंडू, सुरेख अशी खेळी या ठिकाणी निखिलची. मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता चेंडू जमनी लगत तो टोलवतोय. एकेरी धावेचं रूपांतर सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुहेरी धावात होतोय. 2 धावा निखिलच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 58 धावांवर. म्हणजे आता 20 धावांची गरज, 17 चेंडूंचा खेळ बाकी व 5 खंदेवीर अजूनही तंबूमध्ये शेष, ज्यामध्ये दाजी धुरतचा समावेश निश्चितपणे मैदानात. क्षेत्ररक्षक गृहरचना सजवली जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. शॉर्ट फाईन लेगवरनं त्याची नियुक्ती केली जाते ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण सजवलेल्या क्षेत्ररक्षक गृहरचनेसह गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. यावेळी सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेने. आजकालच्या या ठिकाणी अत्याधुनिक क्रिकेटमध्ये जे फटके आपण सर कृष्ण सातपुते यांच्या माध्यमातून पाहतोय, त्यांच्याच धाटणीतला, त्यांच्याच पचडीतला, किंबहुना सर कृष्ण सातपुते यांच्या आदर्शानं प्रेरित होऊन या ठिकाणी फटका टोलवलेला निखिल नामक फलंदाजांचा चौकाराचं योग्य मोजमाप देतोय. ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 62 धावांवर. 62 धावा 5 काड्यांच्या मोबदल्यात. परदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी रिव्हर्सिपचा फटका, क्षमता ठासून भरलेली, त्या क्षमतेला त्या गुणवत्तेला न्याय देण्याची संधी येते आणि गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली न्यू फाईंड म्हणून ज्याला संबोधलं जातं तो न्यू फाईंड या ठिकाणी निखिल आपली करामत सिद्ध करतोय. षटकारानं 6व्या गड्यासाठी या ठिकाणी 50 धावांची भागीदारी संपुष्टात येते. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर ही 68 धावा. आता अवघ्या 10 धावांची गरज ही येऊन ठेपते. यावेळी 2 मोठ्या फटक्यानंतर संयमी खेळीवर भर दिला जातोय तो निखिलकडनं. चेंडू जमिनी लगत टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. क्षेत्ररक्षकाची चूक पथ्यावर पडते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होतोय. 2 महत्वपूर्ण धावेने आता धावफलक बदलतोय तो 70 धावांवर. 70 धावा धावफलकावर 5 काड्यांच्या मोबदल्यात. आता आवश्यकता 8 धावांची मैदानावर विजयासाठी अजूनही.
त्यावेळी निखिल हलकेच चेंडू कट करतोय, थोडीशी चूक होते पॉईंट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करत आहे, दुसरी धाव घेण्याचा इरादा, दुसरी धाव झटपटरित्या पूर्ण करत सांघिक धाव संख्या 72 अशी धाव फलकावर परावर्तित होते. त्या ठिकाणी जवळपास सामना आम्ही गमावलाय अशी शारीरिक भाषा मळेवाड संघाची सांगते. आणि हीच शारीरिक भाषा दोन धावांचं रूपांतर तिहेरी धावीत करण्यात यशस्वीतेत परावर्तित होते. 73 धावा धाव फलकावर पूर्ण, पाचवं षटक प्रगतीपथावर. 73 धावा पाच गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. अक्षय घाटवळ चेंडू हलकेच तोलवतो, चेंडूचा प्रवास थर्डमॅनला होतोय. वायगीश गलीला चेंडू अडविला जातोय, तो पॉईंट क्षेत्ररक्षका करवी. एकेरी धाव अक्षय घाटवळच्या खाती, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 74 धावांवर. पाच गड्यांच्या मोबदल्यात 74 धावा, पाच गरीबात 15 वर्ण, पाच गरीबात 74, म्हणजे एक मोठी भागीदारी 59 धावांची. विजयाची पायारोहणी करणारी उपउपांत्य फेरीच्या प्रवेशाला निश्चितपणे जे निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाला शाश्वतीची किनार देणारी अशी भागीदारी 6व्या गड्यासाठी अक्षय घाटवळ निखिल या फलंदाजांकडनं होताना मैदानावर दिसते. मात्र दुसऱ्या बाजूनं रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं. सुरुवातीच्या 3 षटकात त्यांनी संयम ठेवला होता, मात्र अनुभवाने काहीसा कमी मळेवाड संघ पडतोय. आणि नेमका हाच कच्चा धुवा व्यावसायिकतेने परिपूर्ण असलेला बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघ हेरत या ठिकाणी सामन्यामध्ये आपला वर्चस्मा राखण्याचा अबाधित प्रयत्न करताना आता 4 धावांची गरज या सामन्यामध्ये येऊन ठेपते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निहाल सज्ज होतोय, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव, धावसंख्येत कोणताही बदल नाही. 74 धावा पाच गड्यांच्या मोबदल्यात अक्षय घाटवळ 4 खणखणी षटकार व 3 नेत्रदीपक चौकारच्या सहाय्यानं वैयक्तिक 38 धावांची बहारदार खेळी या मैदानावर साकारताना दिसतोय. परदा गोलंदाज सज्ज मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत जातोय. शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्येत कोणताही बदल होत नाही. अजूनही 4 धावांसाठी संघर्ष मैदानावर सुरू. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निहाल हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 चेंडू त्याचे निर्धाव हे गणले जात आहेत. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू याही वेळी अक्षय घाटवळ चकतोय. सलग 3 चेंडू निर्धाव हे गणले जात आहेत. एका बाजूला विरुद्ध दिशेनं गोलंदाजांवर मार पडल्यानंतरही दुसऱ्या बाजूनं निहाल स्वतःवरचं नियंत्रण ठेवतोय आणि या विपरीत परिस्थितीमध्ये कशी कामगिरी करायची याचा बोध आपल्या संघ साथीदारांना देतोय. यावेळी फटका कव्हरच्या दिशेनं उडालेला जेल टिपला जातोय. 4थ्या चेंडूवर अक्षय घाटवळ बाद होऊन मैदानाच्या बाहेर. सामन्यात परत एकदा 21 निर्माण होतोय. विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी उभा आहे तो, अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघ. मात्र उंबरठ्यावर जे विजयाचं माप ठेवलंय त्या मापाला ओलांडण्यासाठी एका चौकाराची 4 धावांची आवश्यकता आणि ते सुपस्कार पूर्ण करण्यासाठी अर्थातच या ठिकाणी 8 चेंडूंवरील 4 धावांचं आव्हान झेलण्यासाठी कर्णधार दाजी धुरत याची वर्णी मैदानावर ही लागते. अक्षय याच्या जागी, मात्र अक्षयची तोडफोड अशी फटकेबाजी, 14 चेंडूंवरील 38 धावांचं त्याचं योगदान हे संपुष्टात येतंय. टाळ्यांच्या गजरात त्याच्या 38 धावांच्या खेळीला संघ साथीदार मानवंदना हे देताना दिसतायत. 4 चेंडूंवर एकही धाव खर्च न करता एक सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण गोलंदाज निहाल याचं. तोच निहाल या षटकातील पुढील म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. 8 चेंडू 4 धावा, एखादा चमत्कार या मैदानावर घडेल का हे पाहायचं आहे. निहाल सज्ज दाजी धुरासाठी. याही वेळी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आपल्या गतीनं चकवा दिला जातोय. सलग 5 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एका निर्धाव षटकाकडे आगेकूच करताना गोलंदाज निहाल या ठिकाणी फलंदाजांची परीक्षा मैदानावर घेतोय. 7 चेंडू 4 धावांची गरज. वैयक्तिक 23 धावांवर या ठिकाणी खेळताना फलंदाज दिसतोय तो अर्थातच निखिल. यावेळी मात्र एकेर धाव संपुष्टात येते. एकेर धावीने आता 3 धावांचे सुपस्कार शिल्लक राहत आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 3 धावांची आवश्यकता. पिंक षटकामध्ये जी कामगिरी फलंदाजानं केली, ज्या 24 धावा कुटल्या, त्यानंतर अक्षय घाटवळनं आल्या आल्या 2 षटकार टोलवले. आणि अक्षय घाटवळच्या खेळीपेक्षा मी तर निखिलच्या खेळीला दाद देईन, कारण निखिल मैदानावर आला होता त्यावेळी 3 गडी तंबूत परतले होते. 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर अवघी 2 अशी होती आणि 3 गडी बाद 2 नंतर 78 धावांपर्यंतचा प्रवास पार करण्यासाठी निखिल पाय रोवून खेळपट्टीवर राहतोय. आणि आक्रमकता व संयमता यांचं प्रदर्शन घडवत या मैदानावर तो जिकरीची खेळी साकारताना दिसतोय.
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हर्ष सज्ज होतोय. सहा चेंडू, तीन धावा. तीन धावांपासून या ठिकाणी रोखलं जाईल का? हर्ष नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवर समोर आहे तो दाजी धुरत. या ठिकाणी सहा चेंडूंवर तीन धावांचं आव्हान विजयासाठी. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. दाजी धुरतच्या बॅटमधला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं झेलात परावर्तित होतोय. सनसनाटी निर्माण होण्याची शक्यता होती. दाजी धुरत बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. आता पाच चेंडू, तीन धावा. या ठिकाणी अवसान घातकी फलंदाजी असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. यावेळी गरज होती संयमी एकेरी दुहेरी धावांची, मात्र मोठ्या फटक्याने सामना संपवायचा हा इरादा दाजीच्या अंगावर बेततोय. सातव्या गड्याच्या स्वरूपात दाजी माघारी परततोय. पाच चेंडूंवर तीन धावा. सामना बरोबरीत जर तर सुपर ओव्हर या नियमावलीचा अवलंब केला जाईल याची नोंद दोन्ही संघाचे कर्णधार व खेळाडू यांनी घ्यायची आहे. नवीन खेळाडू प्रवीण कुबल याची वर्णी मैदानावर लागते. तब्बल सात चेंडूंपासून नॉन स्ट्राईकवर उभा आहे तो या ठिकाणी फलंदाज निखिल. निश्चितपणे निखिलला साथ देणं गरजेचं होतं, निखिलला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, मात्र सामना संपवायच्या या इराद्यात अति घाई या ठिकाणी विघ्नास काळ म्हणून समोर सिद्ध होताना पाच चेंडूंवर तीन धावांची गरज येऊन ही ठेपते. पाच चेंडू, तीन धावा. प्रवीण कुबल स्ट्राईकला, सामना करेल गोलंदाज हर्ष याच्या गोलंदाजीचा. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो प्रवीण कुबल स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र समयसूचित असा फटका. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकेरखाव प्रवीणच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. आता दोन धावांची निर्विवाद विजयासाठी आवश्यकता. चार चेंडूंचा खेळ हा बाकी. कडवी झुंज रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघ निश्चितपणे देतोय या मैदानावर. एवढं मात्र नक्की, चार चेंडू, दोन धावा. चार चेंडू, दोन धावा. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हर्ष सज्ज होतोय तो निखिलला. उजव्या एष्टीवरचा चेंडू हलकेच कट केला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. आता दोन्ही संघांची धावसंख्या ही बरोबरीच सुटते. तीन चेंडू, एक धाव. विजयाचे सोपस्कार करण्याची पूर्णतः संधी प्रवीण कुबलला दिली जाते. मात्र दुसऱ्या बाजूनं शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावर आपल्या संघाची पकड आम्ही ढिली होऊ देणार नाही. मध्यंतरीच्या पाचव्या षटकामध्ये, सहाव्या षटकामध्ये शारीरिक भाषा ही निश्चितपणे सांगत होती मळेवाड संघाची. मात्र अक्षय घाटवळ बाद झाल्यानंतर परत एकदा वर्चस्व प्रदान करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एकेरी धावेची आवश्यकता. तीन चेंडूंचा खेळ हा बाकी. तीन चेंडू, एक धाव. अखोल टप्प्याचा चेंडू शॉर्ट कव्हरला टोलवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न. अखेर धाव या ठिकाणी पूर्णत्वास नेली जाते व शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीच्या अशा रंगलेल्या सामन्यात पाच गडीबाद पंधरा वर्ण अठ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना उरलेल्या 63 धावा अक्षय घाटवळचा अनुभव. दुसऱ्या बाजूनं त्याला अननुभवी खेळाडू निखिलची साथ मिळते आणि या दोन फलंदाजांच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर उपउपांत्य फेरीमध्ये आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करतोय तो बांदेश्वर बांदा शिरोडा क्रिकेट संघ. उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय व आजच्या दिवशी उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ कोण ठरेल याची निश्चिती करण्यासाठी राष्ट्रोळी राखणेश्वर अस्नोडा संघाविरुद्ध लगेचच काही क्षणात या ठिकाणी लढत आपण अनुभवू ती बांदेश्वर बांदा शिरोडा संघाची.